पितृपक्षात तर्पणाला फार महत्व आहे. तर्पण केल्याशिवाय आपण केलेले श्राद्ध आपल्या पितरांपर्यंत पोहोचत नाही. हातात काळे तिळ घेऊन त्यावर पाणी टाकून ते पाणी अंगठ्याच्या सहाय्याने खाली सोडणे यालाच तर्पण असे म्हणतात. जर देवी देवतांसाठी पूजाविधी करीत असाल तर अशा वेळी पांढरे तिळ वापरले जाते. तर पितृसंबंधी श्राद्धविधी पितरांना तर्पण यासाठी काळी तिळ तर्पणासाठी वापरली जाते. अग्निदेव हे एक हिंदू दैवत आहेत. अग्निदेवांना स्वाहा देवी आणि स्वधा देवी नावाच्या दोन पत्नी आहेत. स्वाहा देवी यज्ञकर्माद्वारे देवी देवतांसाठी दिलेली आहुती स्वीकारते. स्वाहा देवीला दिलेल्या आहुती थेट भगवंतांपर्यंत पोहोचतात. देव यज्ञासाठी पांढरे तिळ वापरले जाते. तर स्वधा देवी ही श्राद्ध कर्मासाठी आपण जी काळी तिळ वापरून तर्पण करतो ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. श्राद्ध कर्मात काळी तिळ वापरतात. श्राद्ध आणि पितृतर्पण या दोन्ही विधींमध्ये तिळाचा विशेष वापर केला जातो. पितरांसाठी भाताचे पिंड अर्पण केले जाते, त्यावरही तिळ टाकले जाते. महाभारतातील अनुशासन पर्वानुसार कश्यप ऋषींच्या देहातून तिळाची उत्पत्ती झाली आहे. श्राद्ध विधीमध्ये तिळ तर्पण केल्याने आपल्याला आपल्या पापांपासून तर मुक्ती मिळतेच, त्याशिवाय आपल्या पितरांनाही सद्गती मिळते. धर्मसिंधू ग्रंथानुसार शनी किंवा राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी तिळाचे किंवा तिळाच्या तेलाचे दान करावे. शिवरहस्यानुसार देवाधिदेव महादेवांनी गोसव यज्ञ केल्यानंतर सर्व लोकांच्या संतोषासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती केली होती. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे इतके महत्व आहे. या दिवशी तिळ घातलेल्या पाण्याने स्नान केले जाते. अंगाला तिळ लावले जाते. देवांना तसेच पितरांना तिळाच्या पाण्याने तर्पण केले जाते. ब्राह्मणांना, गरीब व गरजूंना तिळाचे दान केले जाते. स्वयंपाकातही तिळ वापरले जाते व त्याचे सेवन केले जाते. तिळाचा होमही केला जातो. तिळाच्या तेलाचे दिवे देवाधिदेव महादेवांच्या मंदिरात लावले जातात. आपल्या पापांचे निवारण व्हावे, पातके नष्ट व्हावीत यासाठी तिळाचे दान सर्वोत्तम दान मानले जाते. तर्पण करताना शक्यतो ते नदीवरच करावे असे बोधायनाने सांगितलेले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठावर बसून करावे. देव व ऋषी यांना पूर्वेकडे मुख करून तर पितरांसाठी दक्षिणेकडे मुख करून तर्पण केले जाते. पितरांना आपल्या वंशजांकडून ज्याप्रमाणे पिंडाची आणि अन्नदानाची अपेक्षा असते त्याप्रमाणेच उदकाचीही अपेक्षा असते. म्हणून तर्पण जरूर करावे. तर्पण केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश आणि खाल्लेले अन्न पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. पितरांसाठी दररोज श्राद्ध करणे तर शक्य नाही, परंतु निदान दररोज तर्पण तरी अवश्य करावे. आपल्या घरी ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी संपूर्ण घरभर तिळ पसरावे. श्राद्धाचे जेवण करणाऱ्यांना तिळाचे पाणी पिण्यास द्यावे, तसेच तिळाचे दान करावे. अशा प्रकारे काळ्या तिळाचा वापर करून आपण आपल्या पूर्वजांना तर्पण करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.